पांडवांनी जी मूळ ताटं वापरली ती ह्याच्या खाली आहेत. पांडवांना त्यांच्या उंचीनुसार बसायला केलेली जागा आहे. म्हणजे विचार करा, जर पांडव ह्याच्यावर बसत असेल तर त्यांचे पाय खाली कुठपर्यंत असतील. मित्रांनो, आज आपण एका नवीन ब्लॉगसाठी निघालोय. आपण आहोत आता संगमेश्वरमध्ये आणि पाठी तुम्हाला बोर्ड दिसत असेल इथे, या बाजूला डेरवण आरवली आणि या बाजूला कर्णेश्वर मंदिर कसबा. हे कसब्याला आपण चाललोय. कसब्याला काय काय आपण बघणार आहोत, माझ्याबरोबर अरविंद नवेले मित्र आहेत आमचे, ते तुम्हाला सांगतील. नमस्कार, मी अरविंद नवेले. आता आपण चाललो आहोत कसब्यामध्ये, जिथे आपण कर्णेश्वर मंदिर पाहणार आहोत. आता संगमेश्वर एक दो तिथे दोन नद्यांचा संगम आहे, एक वरुणा नदी आणि एक अलकनंदा. या नद्यांचा संगम झाला आहे म्हणजेच संगमेश्वर. बहुधा लोक तिथे कर्णेश्वर मंदिर पाहण्यासाठी येतात, जे सध्यास्थितीमध्ये व्यवस्थित आहे ते पाहतात. पण आजूबाजूला त्याच पद्धतीची मंदिरं का बरीच आहेत, जी ज्यांची पडझड झाली आहे, दुर्लक्षित आहे, ती मंदिरं आज आपण पाहणार आहोत. आपण आता कर्णेश्वर मंदिराच्या जवळ आलोय. आपण आता कर्णेश्वर मंदिराकडे जाऊया. हे समोर तुम्हाला दिसतं हे कर्णेश्वर मंदिर. पाठी आता दिसतंय ते कर्णेश्वर मंदिर आहे कसबामधलं. स्थापत्यकलेचं अत्यंत उत्तम उदाहरण म्हणून या मंदिराकडे बघितलं जातं. या संपूर्ण मंदिराची रचना ही फार पुरातन आहे. तुम्हाला संपूर्ण आता मी मंदिर परिसर तुम्हाला फिरून दाखवतो. मित्रांनो, मंदिराची रचना बघा. अत्यंत सुबक असं कोरीव काम आहे. मंदिराचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे. आपण आता मंदिरामध्ये जरा जाऊन आतून मंदिर कसं आहे हे बघूया. मंदिरामध्ये आतमध्ये आला तुम्हाला नंदी दिसतो. या मंदिरामध्ये मित्रांनो आला की कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळामध्ये गेल्याचा एक भास होतो. कारण या सगळ्या मंदिराच्या खांबांची रचना बघता जवळजवळ दोन्ही गोष्टीमध्ये साम्य असल्यासारखं वाटतं. खांबांवरचं कोरीव काम बघा, अत्यंत सुबक. त्याच्यामध्ये हे नुसतं कोरीव काम नाही आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल इथं काही चित्रांचा आकार आहे. काही इथे हे इथे हरण किंवा बदक असं दिसतंय. इथं तीन काहीतरी तीन मूर्ती असल्यासारखं इथं काहीतरी आहे दिसतंय. प्रत्येक शंकराच्या मंदिराच्या बाहेर जो नंदी असतो हा सुबक नंदी आहे. ओम शिवाय. साधारण किती वर्षापूर्वीच आहे? 4000 वर्षापूर्वी. 4000 वर्षापूर्वीच आहे हे. पाच पांडव मंदिर बांधलं असं आख्याय. पाच पांडवांनी पाच पांडव एका रात्री 360 मंदिर बांधली अशी आख्याय. परंतु हे जर बघितलं तर ह्याच्या जे काळा पाषाण म्हणजे काळा दगड जो म्हणतो तो संपूर्ण आहे. मग ह्या परिसरामध्ये एवढा उपलब्ध होता की इथं त्याचा निर्मिती झाली असं म्हणायला लागेल. कारण 360 मंदिर बांधल्याला एवढा दगड त्यांनी बांधलेला. बरोबर, हे भरपूर दगड आणले. कर्णाच्या आठवणीसाठी पांडवांनी मंदिर बांधलं. कर्णाच्या आठवणीसाठी कर्णेश्वर कर्णाचा बाप सूर्य म्हणून सूर्याचं मंदिर आहे. सूर्य मंदिर आहे त्या सूर्यदेवाला कर्णेश्वर म्हणजे कर्णाच्या आठवणीसाठी. ही पाच ताटं म्हणतात, ते काळ ते दोन ते तीन
इकडे चार आणि आतला बाकी पाच ताटं. पाच ताटं म्हणजे पाच पांढरे जेवण बसले कोंबड्या आलेला उजाळलं. ओके ओके. पांढरं निघून गेलं असं ते म्हणतात. मित्रांनो, आता पुजाऱ्यांनी जे आपणाला सांगितलं, हा जो नंदी दिसतोय तुम्हाला, ह्याच्याखाली एक गोल आहे तुम्हाला आकाराचं जे दिसतंय म्हणजे गोल, याला ताट म्हणतात. जे आपण जेवणासाठी वाढतो ते ताट. असे पाच ताटं आहेत इथे. आपण पाच ताटं बघूया. आणि ती पाच पांडवांची पाच ताटं असं म्हटलं जातं. एक इथे हे समोर आहे, ह्याच्याच पलीकडे ह्या नंदीच्या खाली असलेलं एक ताट, त्याच्या समोर एक आहे इथे पलीकडे. हे एक ताट आहे, तीन झाली. त्याच्यानंतर हे इथं आहे म्हणजे दरवाजात येता येतात, हे चौथं. आणि पाठच्या बाजूला आहे ना पाचवं ताट. पाचवं ताट देवा द्या. पाचवं ताट हे इथे शंकराची जी पिंडी आहे त्याच्या खाली, हे इथं पाचवं ताट आहे. अशी पाच ताटं पाच पांडवांची आहेत अशी आख्यायिका आहे. मित्रांनो, आता पुजाऱ्यांकडनं आपण ऐकलात की पांडवांची पाच ताटं, परंतु ह्या ही दगडाची ताटं तुम्हाला ते दिसत आहेत. ह्याच्या खाली पुजाऱ्यांचं असं म्हणणं आहे की पांडवांनी जी मूळ ताटं वापरली ती ह्याच्या खाली आहेत, परंतु ही ताटं संदर्भातला एक शिलालेख आहे इथे लिहिलेला. हा इथे दिसतोय तुम्हाला, हा शिलालेख आहे लिहिलेला. आता हा ह्याची झिजून झिजून ह्याच्यावरची माहिती जवळजवळ पुसट झालेली आहे. आणि हा जो शिलालेख वाचेल त्याला ते पाच पांडवांचे ताटं कुठं आहेत काय हे समजेल असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो, हे तुम्ही बघताय ही जागा, आपण आपला घरात जसा सोफा सेट असतो सेम बसायला जागा आहे. इतर कुठच्याही मंदिरात जा तुम्हाला ही जागा तुम्हाला एवढ्या लेवलला दिसते. आज ही एवढ्या लेवलला आहे अशी आख्यायिका आता पुजाऱ्यांनी पण सांगितली की पांडवांना त्यांच्या उंचीनुसार बसायला केलेली जागा आहे. म्हणजे विचार करा, जर पांडव ह्याच्यावर बसत असेल तर त्यांचे पाय खाली कुठपर्यंत असतील, इथे जमिनीपर्यंत, म्हणजे किती त्यांचे देहदृष्टी केवढी मोठी असेल, त्यांचा देह केवढा मोठा असेल याच्यावर आपल्याला समजतं. ही पांडवांना बसायला त्यांच्या उंचीनुसार केलेली जागा आहे. मित्रांनो, इथे कृष्णाचे आठ अवतार दाखवलेले आहेत. मी तुम्हाला दाखवतो, अरविंद माहिती देतोय. मंदिराचे जे प्रमुख द्वार आहे बरोबर त्याच्यावरती श्रीकृष्णाचे आठही अवतार इथे कोरलेले आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवातून मत्स्यापासून सुरुवात झाली. हे बघा, या पुजाऱ्यांना महाराष्ट्र शासनातर्फे मानधन दिलं जातं. ते किती रुपये आहे ते तुम्ही त्यांच्याच तोंडाने ऐका. पुजारी काका, मानधन तुम्हाला किती दिलं जातं वर्षाला? वर्षाला 16 रुपये. मित्रांनो विचार करा, वर्षाला फक्त 16 रुपये ह्या पुजाऱ्यांना मानधन दिलं जातं. ही अक्षरशः यांची अवहेलनाच म्हणावी नाही का? मित्रांनो, इथे एक गणेश मंदिर आहे गणपतीचं. ह्या कर्णेश्वर मंदिराच्या कडेलाच
हे सूर्य मंदिर आहे. सूर्य मंदिर बघूया आपण. असं म्हणतात की भारतामध्ये काही ठराविकच सूर्य मंदिर आहे, त्यापैकी हे एक देखील आहे. या सूर्य मंदिराचे दगड बघा केवढे मोठे आहेत ते. जे शंकराच्या पिंडीचं जे पाणी येतं बाहेर ते ह्या मुखात नाही येतं. हे मुख कसं कोरलेलं आहे आणि किती उत्तम शिल्प आहे बघा, अतिशय सुंदर आहे. या देवळाचा संपूर्ण परिसर असा विस्तीर्ण आहे, परंतु देवळाची जी रचना आहे चारी बाजूंनी तुम्ही फिरून बघितलात तर अत्यंत सुबक आणि एक समान अशी रचना आहे. म्हणजे 4000 वर्षापूर्वी आर्किटेक्चर त्या काळातला आपण म्हटलं तो कसा असू शकतो. असं म्हणतात की पांडवकालीन आहे, पाच पांडवांनी हे मंदिर बांधलं आहे, पण त्यावेळीची रचना आणि कसं बांधायचं हे त्यावेळी विचार कसा केला गेला असेल हेच मोठं आश्चर्य वाटतं.